नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात। बालमित्रांनो, मागच्या तासिकेला आपण रानवेळी या कवितेचे लेखन, वाचन व गायन केले। मागील तासिकेला दिलेला अभ्यास तुम्ही पूर्ण केला असेलच, तर बालमित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक छानशी गोष्ट आलेली आहे, पहा। गोष्टीचं नाव आहे वासाची किंमत। ही एक चित्रकथा आहे, या चित्रकथेचं नाव आहे वासाची किंमत। तर बालमित्रांनो, चित्रकथा म्हणजे काय, तर पहा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पहा, आपल्याला चित्र दिलेली असतात आणि त्या चित्रांच्या बाजूला संवाद दिलेले असतात। तर ही चित्र पाहून, हे संवाद वाचून आपल्याला ही चित्रकथा समजून घ्यायची असते। तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील वासाची किंमत ही चित्रकथा पाहणार आहोत। ही चित्रकथा आपल्याला अभ्यासासाठी नाहीये, म्हणजेच ह्याचे प्रश्न उत्तरे आपल्याला परीक्षेसाठी येणार नाहीये, परंतु यावरील जोडाक्षरी शब्दांचे लेखन तसेच उताराकलन आपण पाहणार आहोत। चला तर मग बालमित्रांनो, आपण चित्रकथा अभ्यासूया वासाची किंमत। बालमित्रांनो, आज आपण एका मुलीची गोष्ट पाहणार आहोत। या गोष्टीमध्ये, म्हणजे चित्रकथेमध्ये, एक मुलगी आहे। ह्या मुलीचे नाव आहे शिवानी। ही शिवानी खूप हुशार आहे आणि ही शिवानी एका मिठाईवाल्याला कसा धडा शिकवते ह्याचे वर्णन ह्या कथेमध्ये केलेले आहे। सर्वांनी पुस्तक उघडा, पान क्रमांक 3, वासाची किंमत। कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची। 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर। शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे। पहा बालमित्रांनो, कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची। शिवानी कोठे राहायची? कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची। ती किती वर्षांची होती? 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर। चतुर म्हणजे काय? हुशार। शिवानी कशी होती? हुशार होती। शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे तिच्यावर सगळेच तिच्यावर खुश असायचे। म्हणजे पहा, शिवानी सर्वांना मदत करायची, सर्वांशी प्रेमाने बोलायची, त्यामुळे सर्वांना ती हवी हवीशी वाटायची। शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे, म्हणजे सगळ्यांनाच ती हवी हवीशी होती। रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। पहा बालमित्रांनो, आपला खेडचा बाजार कधी भरतो? मंगळवारी। आपला खेडचा आठवडा बाजार कधी भरतो? मंगळवारी। तसाच हा कुंदापूरचा आठवडा बाजार रविवारी भरायचा। आता हा आठवडा बाजार म्हणजे काय रे बालमित्रांनो? आठवड्यातून एकदा एका ठिकाणी, आठवड्यातून एकदा एकाच ठिकाणी भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य कमी दरात, म्हणजेच सवलतीच्या दरात मिळतात। आठवडा बाजार म्हणजे काय? सगळ्याच वस्तू कमी दरात, एकाच ठिकाणी कमी दरात, म्हणजे सवलतीच्या दरात मिळतात, यालाच म्हणतात आठवडा बाजार। रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे। सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची। पहा बालमित्रांनो, रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा आठवडी बाजारात जायचे। आठवडा बाजारात कोण जायचे? आई बाबा। आणि कशासाठी जायचे? तर भाजी विकण्यासाठी। सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची। शिवानीला सुट्टी होती, त्यामुळे शिवानी देखील आईबाबांसोबत भाजी विकायला आठवड्या बाजारामध्ये जात असे। शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची। शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची, म्हणजे हिशोब म्हणजे काय? तर पैसे मोजण्यात मदत करायची, पैसे मोजायला मदत करायची। बघा, एखादा माणूस आला, त्याने भाजी विकत घेतली, मग त्याने दिलेले पैसे, ह्याचा हिशोब शिवानी करून ठेवायची।
अन मधून मधून बाजारात चक्कर मारायची. चक्कर मारायची म्हणजे फेरी मारायची. अन मधून मधून बाजारात चक्कर मारायची म्हणजे फेरी मारायची. भजी आणि भेळ खाणे हा तिचा आवडीचा उद्योग. तिला भजी आणि भेळ खायला खूप आवडत असे. भजी आणि भेळ खाणे हा तिचा आवडीचा उद्योग. पहा आता खाली एक चित्र आहे. पहा त्या चित्रामध्ये आपल्याला मिठाईचे दुकान दिसत आहे. काही माणसे मिठाई विकत घेत आहेत आणि शिवानी त्या मिठाईच्या दुकानाजवळ थांबलेली आहे. पहा एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. पहा एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईवाल्याच्या दुकानापाशी आली आणि मिठाई पाहत ती सहज उभी होती. आता पुढे पहा बालमित्रांनो पान क्रमांक 4 वर. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. हलवाई म्हणजे काय? मिठाई विकणारा, मिठाईवाला. गल्ला म्हणजे काय? तर पैसे ठेवण्याची जागा. आता पहा दुकानदाराकडून आपण एखादी वस्तू विकत घेतली की आपण त्याला पैसे देतो. दुकानदारांना काय देतो? आपण पैसे देतो. दुकानदार पैसे कुठे ठेवतात? तर गल्ल्यामध्ये ठेवतात. तर गल्ला म्हणजेच पैसे ठेवण्याची जागा. आता पुढे पहा मिठाईवाला त्या शिवानीला काय म्हणतो ते पहा. ए मुली चल पैसे काढ. मग शिवानी काय म्हणते? कसले पैसे? मग मिठाईवाला म्हणतो मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे. मग शिवानी म्हणते अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? तर बालमित्रांनो आपण पहा बाजारात जातो, आपल्याला अनेक दुकाने बाजारात आपल्या बाजारात असतात. मिठाईवाला असतो, वडापाववाला असतो. आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्याचे आपल्याला वास येत असतात, म्हणून आपण वासाचे पैसे देतो का दुकानदाराला? नाही. एखादी वस्तू विकत घेतल्यानंतरच त्या वस्तूचे पैसे आपण दुकानदाराला देतो. पण वासाचे पैसे देतो का? एखाद्या वस्तूचा वास आल्यानंतर त्याचे पैसे देतो का? आता वडापाव आपल्याला आवडला, वडापावचा वास आला, म्हणून दुकानदार आपल्याकडे वासाचे पैसे मागतो का रे? नाही. आपण वडापाव विकत घेतल्यानंतर किंवा जिलेबी आपल्याला जी मिठाई आवडते ती विकत घेतल्यानंतर आपण त्याचे पैसे देतो. नुसत्या वासाचे आपण पैसे देत नाही. आता हा मिठाईवाला शिवानीला काय म्हणतो पहा. चल पैसे काढ. मग शिवानी बरोबर विचारते कसले पैसे तुम्हाला द्यायचे? मी तर काय मिठाई विकत घेतलेली नाही आहे, तुम्हाला पैसे कसले द्यायचे? मग मिठाईवाला शिवानीला काय म्हणतो पहा. मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे तुम्हाला दे. मग शिवानी काय म्हणते पहा. अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, तर मिठाईचा वास तर येतोच, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? मग पुढे पहा पैसे दिलेच पाहिजेत, म्हणून हलवाई ओरडू लागला. त्या मुलीला शिवानीला मिठाईवाला काय म्हणाला? पैसे तर दिलेच पाहिजेत, असे म्हणून तो मोठमोठ्याने ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. पहा बघ्यांची म्हणजे आठवडा बाजार होता, आठवडा बाजार भरलेला होता. मग आठवड्या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी जमली. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. तिथे अनेक लोक आलेले होते. काय हा माणूस? पुढे पहा सर्वांनी, काय माणूस आहे हा? आता तिथली लोक काय म्हणाली पहा. काय माणूस आहे हा? नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो, वासाचे पैसे खुळास दिसतोय. पहा तिथल्या तिथे आलेली लोक काय म्हणायला लागली. काय माणूस आहे हा? आता शिवानीने मिठाई विकत घेतली होती का? नाही. शिवानी फक्त मिठाईच्या दुकानापाशी उभी होती आणि म्हणजे हा हलवाई मिठाईवाला तिच्याकडे वासाचे पैसे मागत होता. आणि हळूहळू काय झालं पहा. शिवानी काय म्हणायला लागली, मी वासाचे पैसे तर काय देणारच नाही. पण हलवाई मिठाईवाला काही ऐकायला तयार नव्हता. पैसे दिलेच पाहिजेत असं तो म्हणून
लागला, ओरडू लागला आणि हळूहळू लोकांची गर्दी जमली, बघ्यांची गर्दी जमली, हळूहळू तिथे लोक जमा झाले आणि लोकही बोलू लागले, काय माणूस आहे हा, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो, वासाचे पैसे खुळास दिसतोय, असं ती लोक म्हणू लागली. पुढे पहा, शिवानीला काहीतरी सुचले, शिवानीला काहीतरी सुचले, ती काय म्हणाली पहा, ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली. पहा शिवानीला काहीतरी सुचले, मग काय म्हणाली, ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती तिच्या आईबाबांकडे निघाली. पुढे पहा, आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. शिवानी तिच्या आईला काय म्हणाली पहा, आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. तिची आई काय म्हणते पहा, का ग काय झालं, कशाला पाहिजे. पहा तिची आई काय म्हणते, काय झालं, कशाला पाहिजे तुला चिल्लर पैशांची थैली. मग ती शिवानी तिच्या आईला काय म्हणते पहा, अगं आई ती एक गंमत आहे, तू पण चल. पहा शिवानी तिच्या आईकडे चिल्लर पैशांची थैली मागते. चिल्लर म्हणजे काय, कॉईन असतात ना बघा, आपल्या नोटा असतात, त्या नोटांचा आवाज येतो का रे, नाही. पण चिल्लर, चिल्लर म्हणजे काय, सुट्टे पैसे, म्हणजेच त्याला आपण कॉईन म्हणतो. त्या कॉईन म्हणजे सुट्टे पैशांची थैली म्हणजेच पिशवी तिने तिच्या आईकडे मागितली. मग तिच्या आईने तिला विचारले, का काय झालं, कशाला हवी आहे तुला पैशाची म्हणजे चिल्लर पैशांची थैली तुला कशाला हवी आहे. मग ती शिवानी काय म्हणते, अगं आई ती एक गंमत आहे, तू पण चल, म्हणजे ती गंमत बघायला तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. पहा चिल्लर पैशांची पिशवी, चिल्लर म्हणजे सुट्टे पैसे म्हणजे कॉईन. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन शिवानी आणि तिची आई दोघी मिठाईच्या दुकानापाशी आल्या. गर्दी तशीच होती. पहा वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. आता त्या गर्दीमधून वाट काढत शिवानी आणि तिची आई ह्या मिठाईवाल्यापाशी आल्या. आता शिवानीने काय केलं पहा, पान क्रमांक 5, हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. पहा चिल्लरची पिशवी म्हणजे आत्ताच तुम्हाला मी सांगितलं कॉईन म्हणजे सुटे पैसे. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. शिवानीने काय केलं, चिल्लरची पिशवी वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. शिवानी पिशवी वाजवत होती, चिल्लरची पिशवी वाजवली तिने. तीनदा खुळखुळ असा आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. आता शिवानीने त्या मिठाईवाल्याला काय विचारलं पहा, मिळाले पैसे. मग मिठाईवाला म्हणजे हलवाई शिवानीला म्हणाला, कसले पैसे, कुठे मिळाले, कसले पैसे कुठं मिळाले. पहा शिवानी चिल्लरची पिशवी, शिवानीने चिल्लरची पिशवी वाजवली, खुळखुळ असा आवाज आला. मग शिवानीने हलवाईला विचारलं, मिळाले पैसे. मग हलवाई काय म्हणाला, कसले पैसे, कुठं मिळाले. पहा मग शिवानी काय म्हणते पहा पुढे, अहो तुमच्याकडून मी काय घेतलं, मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार, पैशाचा आवाज, बरोबर की नाही. आता शिवानी हलवाई म्हणजे मिठाईवाल्याला काय म्हणाली पहा, मी तुमच्याकडून काय घेतलं तर मिठाईचा वास. मिठाई विकत घेतली का, नाही, फक्त मिठाईचा वास घेतला. मग त्या वासाची किंमत काय असणार आहे, पैशाचा आवाज, पैशांचा आवाज, बरोबर की नाही. शिवानी काय म्हणते दुकानदाराला, म्हणजे शिवानी काय म्हणते मिठाईवाल्याला, मी तुमच्याकडून
फक्त मिठाईचा वास घेतलेला आहे, मिठाई विकत घेतलेली नाही आहे. मिठाईचा वास घेतला मग त्या वासाची किंमत काय असणार आहे? पैशांचा आवाज, बरोबर की नाही? मग गर्दीतले लोक काय म्हणाले पहा. बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले, आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पहा, शिवानीने जेव्हा मिठाईवाल्याला म्हणजे हलवायाला विचारलं की मी तुमच्याकडून मिठाई विकत घेतलेली नाही आहे, फक्त मिठाईचा वास घेतलेला आहे, मग त्या वासाची किंमत काय असणार आहे? पैशाचा आवाज, बरोबर की नाही? गर्दीतले लोक म्हणाले, बरोबर. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. पहा सर्वांनी, मिठाईवाल्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. म्हणजे पहा, शिवानीने त्याला हलवायाला म्हणजे मिठाईवाल्याला चांगलाच धडा शिकवला होता. वासाची किंमत म्हणजेच काय? तिने पैशाचा आवाज करून दाखवला. वासाची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, असं तिने मिठाईवाल्याला सांगितलं. मिठाईवाल्याला अशा प्रकारे तिने चांगलाच धडा शिकवलेला आहे. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. आईसोबत ती तिच्या दुकानाकडे, म्हणजे भाजीचं दुकान होतं तिचं, चाई बाबांचं भाजीचं दुकान होतं, त्या दुकानाकडे ती ऐटीत निघाली. समजलं सर्वांना? पहा, ही शिवानी इतकी हुशार होती, तिने मिठाईवाल्याला म्हणजे हलवायाला कसा धडा शिकवला, त्या हलवायाची खोड कशी मोडली, हे आपण ह्या चित्रकथेतून पाहिलेलं आहे.